नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये। आज आपण रेनॉल्ट क्विड न्यूओटेक हे जे लिमिटेड एडिशन आहे या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत। या कारची वॉकअराउंड रिव्ह्यू असणार आहे आणि खूप खूप धन्यवाद रेनॉल्ट चिंचवड्यांचं की त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे ते रिव्ह्यूसाठी दिली। रेनॉल्ट कंपनी जर तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे, बेस्ट डीलसाठी एकदा नक्की तुम्ही कॉल करू शकता। आपण फ्रंटने सुरुवात करूया। फ्रंटने जर तुम्ही पाहिलं तर जे DRLs आहेत ते आता तुम्ही पाहू शकता, खूप चांगला असा लुक देतात गाडीला। त्यानंतर खाली जे आहे ते हेडलॅम्पची हाऊसिंग तुम्हाला पाहायला भेटते, हॅलोजनमध्ये लॅम्प आहे ते आणि लो बीम आणि हाय बीम तुम्ही पाहू शकता। आणि पुढचा जर बंपर पाहिला तो सुद्धा ड्युअल टोन कलरमध्ये आहे सिल्वर। त्यानंतर इथे जर पाहिलं तर रेड डिटेलची ग्रिल तुम्हाला पाहायला भेटते ब्लॅक कलरमध्ये। आणि ही जी क्रोमची लाईन आहे ही आफ्टर मार्केट जे ॲक्सेसरीज आहे ती बसवलेली आहे। रेनॉल्टचा तुम्हाला लोगो या ठिकाणी पाहायला भेटतो। या ठिकाणी सुद्धा थोडं जे क्रोमचं वर्क आहे ते झालेलं आहे। आणि डे टाईम रनिंग लाईट जर पाहिलं तुम्ही तर त्या इथे देण्यात आलेल्या आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिकेटरची जी स्ट्रीप आहे ती वर आणि खाली जी आहे ती पाहायला भेटते। आपण जर साईडने आलो, साईडनेसुद्धा हे जे हेडलॅम्प आहेत ते सुद्धा थोडे फ्युचरिस्टिक आहे। म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भरपूर आता ज्या कार आहेत त्या खाली बंपरमध्ये हेडलाईट देत आहेत। आणि तसंच रेनॉल्ट कंपनीने या गाडीसोबत केलेलं आहे। हे RXL व्हेरियंट आहे, पण RXL व्हेरियंट असूनसुद्धा या गाडीमध्ये भरपूर असे चेंजेस आहेत। मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडं सांगतो। गाडीचे व्हील जर पाहिले तर 14 इंचाचे हे व्हील आहेत, अपोलोचे टायर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पुढे डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे, मागच्या साईडला ड्रम ब्रेक यूज झालेले आहेत। आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तर 183 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आहे। ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा खूप चांगला आहे या गाडीचा। आणि वरती जर पाहिलं तर हा जो कलर आहे हा झंस्कार ब्लू असं रेनॉल्ट याला बोलते। बेसिकली हिमालयातली एक नदी आहे, त्या नदीच्या नावावरूनच याचं जे नाव आहे ब्लू कलरचं असं ठेवण्यात आलेलं आहे। खाली जर आपण आलो तर डोअरवरती तुम्हाला एक ब्लॅक क्लॅडिंग दिसते आणि याच्यावरती न्यूओटेकची बॅजिंग जी आहे ती तुम्ही पाहू शकता। गाडीचे डोअर हँडल जर पाहिले ब्लॅक कलरमध्ये आहेत, इथेसुद्धा जे ब्लॅक ट्रीटमेंट जे आहे ते देण्यात आले। गाडीचा ग्लास एरिया पाहिला, ग्लास एरियासुद्धा भरपूर मोठा आहे। ओव्हरव्ह्यू जर पाहिले तर ब्लॅकमध्येच आहे आणि ते मॅन्युअली तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रिकली फोल्डेबल वगैरे असं काही नाही, मॅन्युअली जे आहे ते ॲडजस्ट करायचे आहे। आपण मागच्या साईडने येऊया। मागच्या साईडने जर आपण आलो तर तुम्हाला अगेन जे मागचे टेलॅम्प आहे इथेसुद्धा LED डे टाईम रनिंग लाईट जे आहे ते तुम्ही पाहू शकता आता चालू आहेत। त्यानंतर मध्ये हॅलोजन जे बल्ब आहेत ते यूज झालेले आहेत। रेनॉल्टचा लोगो तुम्हाला इथे पाहायला भेटतो। त्यानंतर क्विडची बॅजिंग आहे, EGR म्हणजे बेसिकली ही गाडी ॲटोमॅटिक आहे। आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर जर पाहिले तुम्हाला 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहेत ते बंपरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात। आणि इथेसुद्धा एक रिफ्लेक्टर हाऊसिंग देण्यात आलेली आहे, हेसुद्धा एक वेल प्रोपोर्शनल आहे। आणि मागच्या साईडने जर आपण आलो तर मागच्या साईडनेसुद्धा खालच्या साईडनेसुद्धा भरपूर जागा आहे, गाडी टच वगैरे होण्याचे चान्सेस आहे खराब रोडवरती नाही आहेत। आणि हे जर अलॉय व्हील तुम्ही पाहिले ते बेसिकली अलॉय व्हील नाहीत, हे स्टील म्हणजे स्टील कॅपच आहे, पण याचं जे ट्रीटमेंट आहे हे खूप चांगले असे मेटॅलिक ब्लॅक कलरमध्ये करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे अलॉय व्हील वाटतात, पण बेसिकली हे जे स्टील व्हीलच आहे। न्यूओटेकची बॅजिंग तुम्हाला इथे पाहायला भेटते। वरती जो अँटेना आहे तो इथे पुढे पाहायला भेटतो। आणि हे जे क्लॅडिंग आहे हे ॲक्सेसरीजच आहे, गाडीसोबत हे भेटणार आहे, तुम्ही आफ्टर मार्केट जे आहे ते घेऊ शकता। आता आपण गाडीचा बूट आहे हा चेक करूया। मित्रांनो, गाडीचा बूट जर तुम्हाला ओपन करायचा असेल तर ड्रायव्हर साईडला एक नॉब देण्यात आलेला आहे, किंवा तुम्ही चावीने जे आहे ते हा बूट स्पेस ओपन करू शकता। आणि जवळपास 279 लिटरचा हा बूट स्पेस आहे, मोठा आहे भरपूर। तुम्ही एक 4 ते 5 बॅगा मोठ्याल्या बॅगा तुमच्या इझिली बसू शकतात। आणि इथे जर पाहिलं तर स्पेअर व्हील इथे खाली देण्यात आलेलं आहे, ते पण 14 इंचेचंच आहे। ट्यूबलेस टायर आहेत गाडीला, सगळीकडे ट्यूबलेस टायर यूज झालेले आहेत। गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिलं तर ड्रायव्हर साईड सिंगल एअरबॅग, ABS, EBD आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहेत या गाडीमध्ये स्टँडर्ड दिले जातात। आणि तुम्ही टॉप व्हेरियंट जर घेतलं, टॉप व्हेरियंटमध्ये सुद्धा तुम्हाला ड्युअल एअरबॅगचा ऑप्शन जो आहे तो भेटून जातो। आणि हे जर मॉडेल पाहिलं, हे RXL जर तुम्ही क्विडचं मॉडेल पाहिलं, त्याला भरपूर असं अपग्रेड करण्यात आलेलं आहे। आणि याची जर किंमत पाहिली तुम्ही तर ह्या व्हेरियंटची AMT व्हेरियंट आहे। न्यूओटेक जर तुम्ही RXL घेतलं तर 4,96,000 एक शोरूम किंमत आहे। आणि जर मॅन्युअलमध्ये ही गाडी घेतली तुम्ही, 1000 cc इंजिन आहे या गाडीमध्ये। क्विडमध्ये 2 इंजिन येतात, 800 cc आणि 1000 cc। तर हे 1000 cc न्यूओटेक आपण आज रिव्ह्यू करत आहोत। आणि हे जर तुम्ही ॲटोमॅटिकमध्ये घेतलं तर 4,96,000, आणि जर मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये घेतलं तर एक शोरूम किंमत 4,64,000 आहे। आणि ऑनरोड किंमत जर तुम्ही पाहिली
तर एक साधारणतः ॲटोमॅटिकची 4-6 लाख रुपये ॲटोमॅटिकची किंमत आहे, आणि मॅन्युअल जर घेतलं तर 5,66,000 या गाडीची मॅन्युअलमध्ये किंमत आहे. आता आपण गाडीचं इंटिरियर आहे चेक करूया. तर मित्रांनो, ही अशी चावी येते. इथं जर पाहिलं लॉक अनलॉकचे 2 बटन्स आहेत, बाकी कुठलंही फंक्शन नाही, आणि एक नॉर्मल अशी की येते. आणि आपण जर डोअर जर पाहिले तुम्ही तर प्लॅस्टिक मटेरियल यूज झालेलं आहे, पूर्णपणे ब्लॅक आहे, आणि इथे डोअर ओपन क्लोज करण्याचा हँडल इथे देण्यात आलेला आहे. आणि लॉक अनलॉक जर करायचं, हे इंटरेस्टिंग आहे, थोडं तुम्हाला जुन्या गाड्यांची आठवण करून देतं. इथं तुम्ही गाडी जी आहे ते लॉक अनलॉक करू शकता. आणि स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तुम्ही, तर मित्रांनो हे आहे रेनॉल्ट क्विड निओटेकचं इंटिरियर. इथे जर पाहिलं तर तुम्हाला मोठी अशी टचस्क्रीन भेटते, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार आपल्या याला दोन्हीला देखील सपोर्ट करते. स्टेअरिंग व्हील जर पाहिली इथे सुद्धा तुम्हाला जो ब्लूचा कलर आहे तो ठिकाणी पाहायला भेटतो. आणि इंटेरियर देखील फ्रेश आहे. आपण आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो की गाडीमध्ये काय काय फीचर आहेत. तर मित्रांनो, हे आहे गाडीचं स्टेअरिंग व्हील. या ठिकाणी एक एअरबॅग आहे ब्लू इनसाइड, इथं तुम्हाला पाहायला भेटतो. रेनॉल्टचा लोगो आहे. गाडीचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर तुम्ही पाहिला तर हा सुद्धा डिजिटल आहे. इथे तुम्हाला स्पीड पाहायला भेटतं, त्यानंतर ॲव्हरेज किती आहे गाडीचं, गाडी किती किलोमीटर झालेली आहे, या ठिकाणी RPM मीटर आहे, त्यानंतर या ठिकाणी इंजिन टेम्परेचर किती आहे, फ्युल किती आहे गाडीमध्ये, आणि भरपूर प्रकारचे जे अलाराम आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात. आणि SUV जर पाहिलं तर राऊंड शेपमध्ये तुम्हाला SUV देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही पूर्ण क्लोज देखील करू शकता. आणि जे मटेरियल यूज झालेलं आहे हार्ड प्लास्टिक आहे, पण चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला, मी टचस्क्रीन जर पाहिली तर अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले या दोन्हीला देखील सपोर्ट करते. आणि याचा रिस्पॉन्स जर पाहिला टचस्क्रीन हा देखील खूप चांगला आहे. आणि अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले याची कनेक्टिव्हिटी देखील आहे, त्यामुळे नक्कीच ते देखील एक चांगलं आहे. इथे जर पाहिलं तर पियानो असं ब्लॅक मटेरियल जे आहे ते इथे यूज झालेलं आहे. वेल प्रोपोर्शनल आहे, चांगली, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर याची जी बसवण्याची टॅक्ट आहे ती एकदम परफेक्ट आहे. पॉवर विंडोचे बटन तुम्हाला इथे पाहायला भेटतात, आणि मागचे जे पॉवर विंडो आहे ते तुम्हाला मॅन्युअलीच भेटतात. या ठिकाणी तुम्ही गाडी जी आहे ते लॉक करू शकता. हजार्डच्या लाईट जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात. AC जर पाहिला तर तो मॅन्युअलमध्ये देण्यात आलेला आहे. AC जो थ्रो आहे तो देखील खूप चांगला आहे. खाली जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक USB पोर्ट भेटते, एक ऑक्स केबल आहे, आणि एक 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट भेटतो. इथं तुम्ही अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार याला कनेक्ट करू शकता. इथे थोडी जागा आहे जे की तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, गाडीचा गिअर नॉब. तुम्ही भरपूर AMT पाहिलं असेल की गाडीमध्ये गिअर नॉब हा असतोच. तुम्ही मॅन्युअली किंवा ड्राईव्ह वगैरे मोडवरती जर टाकायचं असेल तर त्या ठिकाणी यूज करता, पण या गाडीमध्ये तुम्हाला हा नॉब भेटतो. एक प्रीमियम फील करून देतो तुम्हाला. ड्राईव्हवरती तुम्ही करू शकता, न्यूट्रल, त्यानंतर रिव्हर्स जर घ्यायचं असेल तर असे मोड याच्यात भेटतात, आणि खूप प्रीमियम फील करून देतं. पण एक गोष्ट आहे, तुम्हाला जर ही गाडी मॅन्युअलमध्ये कन्वर्ट करायची असेल, कारण की भरपूर ज्या ॲटोमॅटिक गाड्या आत्ता आहेत भारतीय मार्केटमध्ये त्या तुम्ही मॅन्युअलमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता, तर याच्यामध्ये मॅन्युअलमध्ये ही होत नाही, फक्त ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये होते. पण हे फीचर आहे चांगलं आहे, प्रीमियम गाड्यांमध्ये हे फीचर असतं. हँडब्रेक इथे पाहायला भेटते, इथे थोडीशी जागा आहे. आणि सीटची क्वालिटी पाहिली तर इथे सुद्धा ब्लूचा जो यूज आहे तो झालेला आहे, आणि फॅब्रिक आहे हे सर्व मटेरियल. ग्लोब बॉक्स पाहिला, ग्लोब बॉक्ससुद्धा भरपूर मोठा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जवळपास 10 लिटरचा ग्लोब बॉक्स आहे हा, त्याच्यामध्ये बॉटल वगैरे असतील, तुमच्या फाईल वगैरे ठेवू शकता. आणि ओवरऑल फ्रंटनेस आहे. आणि खाली जर तुम्ही पॅडल पाहिले तर ॲटोमॅटिक गाडी आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त इथे ब्रेक आणि रेस पॅडल असे दोनच पॅडल पाहायला भेटतात. आणि हे आहे गाडीचं इंजिन बोनट ओपन करण्याचं, जे की आपण इंजिन पुढे आता पाहणारच आहोत. आता मग गाडीचा रिअर स्पेस चेक करू. तर मित्रांनो, इथे तुम्ही जर पाहिलं तर मॅन्युअली तुम्हाला जी विंडो आहे ती क्लोज किंवा ओपन करायची आहे, बाकी एक ते थोडी जागा आहे, लॉक अनलॉक तुम्ही इथनं करू शकता. आणि मागच्या साईडचा स्पेस पाहिला तो देखील चांगला आहे. तर आपण गाडीच्या आतमध्ये जाऊन बसूया. ओके, पुढचं सीट जर पाहिलं तर मी माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट केलेलं आहे. आणि जर तुम्ही लेगरूम पाहिला तो चांगला आहे. त्यानंतर थाई सपोर्ट पाहिला, थाई सपोर्ट थोडा कमी आहे, कारण की गाडी थोडी छोटी आहे त्यामुळे नक्कीच. पण 2 लोक जे आहे ते इथे बसू शकतात, तिसरा देखील बसू शकतो थोडा ॲडजस्ट करून. लॉंग ड्राईव्हसाठी सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर 2 लोकांसाठी कम्फर्टेबल आहे. मागे कुठलेही जो रिअर SUV वगैरे आहे तो नाही आहे. आणि पुढच्या साईडचा जर लुक पाहिला तर जो ओव्हरव्हेम आहे तो तुम्हाला मॅन्युअलीच ॲडजस्ट करायचा आहे, ॲटोमॅटिक हात देण्यात आलेला नाही. आणि एक माईकसुद्धा भेटतो तुम्हाला इथे वरती जर पाहिलं तर, एक माईक जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि पुढचा लाईट जर पाहिला तर तो हॅलोजनमध्येच आहे. बाकी ओव्हरऑल ग्लास एरिया पाहिला तर क्विडचा मागच्या साईडचा ग्लास एरिया थोडा छोटाच आहे, पण गाडी देखील छोटी आहे.
ग्लास एरियामध्ये सुद्धा विजिबिलिटी चांगली आहे, कुठलाही प्रॉब्लेम मागे पार्सल ट्रे वगैरे असा कुठलाही देण्यात आलेला नाही. तुम्ही आफ्टर मार्केट ॲक्सेसरी म्हणून घेऊ शकता. आणि मागच्या साईडला 3 पॉईंट सीट बेल्टसुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. आता आपण गाडीचं इंजिन चेक करूया आणि इंजिनचं स्पेसिफिकेशन थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे आहे रेनॉल्ट क्विडचं इंजिन. 1000 cc आहे. 800 cc जो तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे हे 1000 cc आहे. हे जवळपास 67 BHP आणि साधारणतः तुम्ही जर टॉर्क पाहिला या गाडीचा तर 91 Nm टॉर्क आहे हे जनरेट करतं. आणि याचा ॲव्हरेज जर पाहिलं तर एक साधारणतः 22 आहे कंपनीच्या क्लेमनुसार. ऑनरोडवरती गाडी तुम्हाला 18 ते 24 म्हणजे आहे ते मॅन्युअलमध्ये. आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये तुम्हाला एक साधारणतः 17 ते 19 ॲव्हरेज जे आहे ते भेटून जातं. इथे बॅटरी आहे. त्यानंतर ओवरऑल इंजिन जर पाहिलं तुम्ही, इथे वायपर मोटर तुम्हाला पाहायला भेटते. त्यानंतर इथे वॉशरचं पाणी जे वायपरमध्ये आहे ते आहे. आणि ओवरऑल फ्रंटने देखील पाहिलं तर गाडी अशी आहे. आणि मित्रांनो, रेनॉल्ट क्विडची एक इंटरेस्टिंग गोष्ट, गाडीला जर वायपर पाहिला तो एकच वायपर आहे. भरपूर गाड्यांमध्ये तुम्ही 2 वायपर पाहिलेले असते, पण ह्या गाडीमध्ये सुद्धा एकच वायपर आहे. सो मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर विशाल विदाटी ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी मी सर्वांशी कनेक्ट असतो. तुमचे देखील काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी नक्की विचारा, 2 व्हीलर 4 व्हीलर संदर्भात. आणि या गाडीचे जर ओवरऑल तुम्हाला अजून देखील काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता, किंवा इंस्टाग्रामला देखील मी कनेक्ट असतो, त्या ठिकाणी विचारा. सो खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर 2 व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट घाला, 4 व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा, आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत ते देखील फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.